पिनाकल कुठे आपला खाली इकडून बुरुज कुठे हा अरे हा बुरुजचा खाली उतरायचा रस्ता आहे हा हवा लावलेला आहे बस राम लेफ्ट ने घुसतोयस राईट ने नाही स्कोप का काय बघ तुझ्यावर आहे तुझ्यावर आहे ही आणि अशी अनेक दृश्य कोणत्याही गिर्यारोहण मोहिमेचे अविभाज्य भाग आहेत. तुम्ही डोंगरात फिरा किंवा कडे सुळक्यांवर आपलं कसं बाजमावा, हिमालयात शिखराचा वेध घ्या किंवा अगदी एखादं कठीण शिखर गाठा, तुमचं यश हे सर्वस्वी अवलंबून असतं ते एका अत्यंत महत्वाच्या घटकावर, टीम. यात ना कसलं वयाचं बंधन असतं, ना तुमच्या ऐपतीचं, असतो तो फक्त एकमेकांवरचा अतूट विश्वास. या जोरावर प्रत्येक टीम अनेक संकट आव्हानं लिलया पार करते आणि येणाऱ्या यशाचा अपयशाचा गोडवा अगदी हसऱ्या चेहऱ्याने वाटून घेते. संघर्षातून संघ भावनेकडे होणारी ही एक अविरत वाटचाल, जितकी आनंददायी तितकीच खडतर. काही समविचारी माणसं एकत्र आली, त्यांची उद्दिष्ट जुळली आणि ध्येय निश्चित झालं की तयार होते एक अभंग टीम. डोंगर हे फक्त त्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचं ठिकाण नसून प्रत्येक टीमसाठी जणू पंढरीच. मोहिमेदरम्यान प्रत्येक जण अहंकार, भीती आणि लोभ पूर्णपणे काढून टाकण्यासाठी प्रयत्न करत असतो. मैत्री, मतमतांतरे, चर्चा, निर्णय या साऱ्या पायऱ्या म्हणजे जणू एका अखंड संघ भावनेच्या मार्गातील क्लाइम्बिंग स्टेशन्स. या गोष्टी नसतील तर सगळा मजाच किरकिरा होतो. वेळ प्रसंगी पडेल ते काम करणं, एकमेकांची जीवापाड काळजी घेणं, इथपासून ते अडीअडचणीला स्थळकाळाचं भान विसरून एकमेकांच्या पाठीशी त्या अभेद्य डोंगराप्रमाणे निश्चल उभं राहणं, याला म्हणतात एक निखळ संघ भावना. आमच्यासारखे अनेक आणि आम्ही अशाच एका संघ भावनेच्या मार्गावरून वाटचाल करतोय, घडतोय आणि घडवतोय सुद्धा. या क्लाइम्बिंग दरम्यान सगळ्यात आव्हानात्मक काम होते ते या पिनॅकलचा बेस गाठणे, कारण हा प्रबळ खुट्टा पिनॅकल प्रबळ गडाच्या मागील बाजूस माथेरान साईडला आहे. या मोहिमेसाठी आम्ही 2 वेळा रेखी केली आणि प्रबळ गडावरील दाट जंगलाचा रस्ता बनवत पिनॅकलच्या बेसला पोहोचलो. रेखी करताना आम्हाला 3 बुरुज, 2 गुहा आणि गुप्त दरवाजा आढळला. क्लाइम्बिंग रूट चेक करून आम्ही या पिनॅकलचा 340 फूट वर्जिन ईस्ट फेस क्लाइम्ब करायचं ठरवलं. ॲक्च्युली मी फर्स्ट स्टेशनपर्यंत क्लाइंब करणार होतो. जस्ट त्याच्या 20 ते 30 फूट आधी माझा फॉल झाला. सह्याद्रीमधील चॅलेंजेस, लूज रॉक्स आणि स्क्री हे टॅकल करणं खूप ट्रिकी असतं व ते खूप अनप्रेडिक्टेबल असतात. माझ्या फॉलनंतर पुढील क्लाइंबिंग विश्वेश आणि परागने केलं. मी आणि राम 3rd आणि 4th मॅनचं काम करत होतो. Thank you.
पहिल्या दिवशी थर्ड स्टेशनपर्यंत 200 फूट क्लाइंब करून आम्ही त्यानंतरचं क्लाइंबिंग वाइंड अप केलं. नेक्स्ट डे बेस कॅम्प टीमने आम्हाला आढळलेले बुरुज, गुहा आणि गुप्त दरवाजा याची साफसफाई केली आणि आम्ही थर्ड स्टेशनपासून पुढचं क्लाइंब सुरू केलं.